कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। वाढदिवसानिमित्त गुलाब साळवे या युवकाने केलं वही व पेन्सिलचं वाटप, तर पाहूया याबद्दलचं वृत्त। संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे एक वेगळ्या प्रकारचा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला। आश्वी येथील गुलाब साळवे या युवकाचा वाढदिवस असल्याचे समजताच त्यांच्या मित्रांनी वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला। निर्णय पक्का झाल्यानंतर गुलाब साळवे या युवकाने आपल्या मित्रांना सांगितले की गरिबीची परिस्थिती असल्याने याआधी माझा वाढदिवस कधी साजरा केला नाही, पण आज गरिबीची जाण असल्याने मी वाढदिवस साजरा करणार, पण वेगळ्या प्रकारे साजरा करावा असं वाटत आहे। आपण माझ्या वाढदिवसानिमित्त गरीब विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल देऊन साजरा करूया, कारण आपण जर आज हॉटेलमध्ये जाऊन वाढदिवस पार्टी देऊन साजरा केला तर काय अर्थ त्या वाढदिवसाला। तर सर्व मित्रांना घेऊन गुलाब साळवेंनी जिल्हा परिषद मुलींच्या शाळेला भेट दिली व प्राचार्य यांना माहिती देऊन वही व पेन्सिल वाटपाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं। प्राथमिक शाळा आश्वी बुद्रुक मुली यांच्या वतीनं या दीपक दादांचे या शाळेत येऊन आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून गरीब मुलांना जे वह्या वाटपाचं त्यांच्या वाढदिवसानिमित्त काम केलं त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि त्यांना अनेक शुभेच्छा देते। सर्व शिक्षक वृद्ध आणि माझा मित्र परिवार आदरणीय वजे साहेब, पत्रकार सचिन उपाध्ये साहेब, माझे बंधू सागर कदम, सोनू साळवे, माझा सर्व मित्र परिवार आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या शुभेच्छासाठी हजर राहिला, सर्वांचे मी आभार मानतो। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची या शाळेत बऱ्याच दिवसापासून माझ्या मनात एक वेगळी कल्पना होती, परंतु काही माझ्या आर्थिक परिस्थितीमुळं मला जमलं नाही, पण आज शक्य झालं। माझ्या वाढदिवसानिमित्त मी सर्व आपल्याला गोरगरीब मागासवर्गीय असेल किंवा अनुसूचित जाती जमातीमधील सर्व विद्यार्थिनी असेल त्यांना शिक्षणाची अत्यंत गरज आहे, त्या शिक्षक त्या विद्यार्थ्यांना मी शालेय पुस्तकं, वह्या वाटप, पेन पेन्सिल हे सर्व साहित्याचं वाटप करून त्यांना एक दिलासा दिलेला आहे आणि हे सर्व आज माझ्या मित्र परिवाराच्या वतीनंच आलेलं आहे। सर्वांना सांगू इच्छितो पुन्हा एकदा मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे अधिक आभार। दीपक साळवे यांना आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींची आश्वी बुद्रुक मुली यांच्यातर्फे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देत असून त्यांचं उरलेलं आयुष्य आनंदाचं सुखाचं समाधानाचं जावं आणि त्यांना त्यांची जी काही मनोकामना असेल त्या सर्व पूर्ण व्हावेत ही अशी मी आपणा सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते। आजची तरुण पिढी ज्या पद्धतीने वाढदिवस साजरा करते, वाढदिवसाचा अतिरेक करते, फॉर एक्झाम्पल वाढदिवसाच्या दिवशी केक कापणे, आणखीन पार्ट्या वगैरे बऱ्याच प्रकारच्या पार्ट्या होतात, डीजे लावून नाचगाणं करणे, तर ते अतिशय निंदनीय गोष्ट आहे। आणि गुलाब साळवे यांनी जो उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमाची खरोखर स्तुती करता येईल असा उपक्रम आहे आणि त्याच्याकडून इतर तरुणांनी शिकलं पाहिजे आणि याच्यापेक्षा आणखीन चांगले कार्यक्रम दोघा तिघांनी मिळून आणि प्रातिनिधिक स्वरूपात त्याच्या पद्धतीने केलेलं आहे, पण चार पाच जणं मिळून, दहा बारा जणं मिळून जर एकत्र त्यांनी वाढदिवसासाठी जर याच्यापेक्षा चांगला आणखीन कार्यक्रम ठेवला तर मला वाटतं की ह्या ज्या गरीब विद्यार्थी आहेत ज्यांची परिस्थिती नाही वह्या वगैरे घेण्याची, तर त्यांना या पद्धतीतून या असल्या उपक्रमांमधून नक्कीच त्यांना या गोष्टीचा फायदा होईल। व गरीब विद्यार्थिनींना वही व पेन्सिल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं। गुलाब साळवे युवकाने वेगळ्या प्रकारचा वाढदिवस साजरा केल्याने गावात सर्वत्र गुलाबचं कौतुक होत आहे। यावेळी आश्वी पोलीस स्टेशनचे PSI दत्तात्रय उजे, गोपनीय विभागाचे अनिल शेंगाळे, शाळेचे प्राचार्य शिक्षिका सागर कदम, सोनू साळवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन उपाध्ये, कॉमन न्यूज मराठी, संघ।